आम्ही सकाळ मंडळी आजची नवीन सकाळ एका नवीन डेस्टिनेशन वरती चालली आहे. सांगली जिल्ह्यातील शुकाचारी हे ठिकाण असणार आहे आणि सांगली मधून मी 7:45 दरम्यान निघालेले आता वाजले कुंडा फाट्याचं थोडस पुढे येऊन नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आणि आता तासगावरून जाणार आहे शुकाचारी या ठिकाणी. खानापूर आटवाडी या गावाच्या सीमेवरती शुकाचारी हे ठिकाण वाजलेलं आहे. हे आपले उदय महाराज इकडं ध्यानस्थ बसलेले दिसतात. पराक्रम आहे हे देवाच्या ठिकाणी त्याला सांगा हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी अजिबात करू नका चांगलं वाटत नाही. आपण शुकाचार्य देवस्थानामध्ये आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथं क्लिअर करायची आहे ती म्हणजे की शुकाचार्य आणि शुक्राचार्य हे दोन्ही आचार्य जे आहेत ते पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत. कसं म्हणायला गेलात तर मग शुकाचार्य जे आहेत तर ते हे महर्षी व्यास यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या तपस्याचं आणि ध्यान धारणेचं हे ठिकाण आहे जिथं आपण आलेलो आहे. आणि शुक्राचार्य जे आहेत तर ते शुक्राचार्य आपले सप्तऋषी जे होते तर त्या सप्तऋषींमधल्या ऋषी भृगु यांचे पुत्र होते आणि ते दैत्यगुरु होते त्यांना दैत्यगुरु म्हणून मान होता. आणि शुकाचार्य आणि शुक्राचार्य हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामुळं सांगायचं कारण म्हणजे काय की आपल्या भरपूर जे युट्यूबचे ब्लॉग्स वगैरे बनवले त्या मित्रमैत्रिणींनी आपल्या शुक्राचार्य देवस्थान म्हणून ह्याचं वर्णन केलेलं आहे किंवा उल्लेख केलेला आहे तर तो कृपया प्लीज म्हणजे झालं तर तो करेक्ट करून घ्यावा कारण हे दोन्ही पूर्णपणे वेगळे वेगळे त्यांची महती वेगळी आहे त्यांचं कार्य वेगळं आहे. हे दोन्हीही वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून बिलॉंग करतात त्याच्यामुळे आपण म्हणजे हिंदू धर्मानुसार जर आपण बघायला गेलो तर हे चुकीच आहे. ते तेवढं प्लीज कृपया विनंती आहे ते तेवढं नीट. गोमुखी पाण्याचा झरा लागतो. ह्या झराला जिवंत झरा असं इथं म्हटलं जातं आणि हे हा जो झरा आहे ह्याचं पाणी कंटिन्युअसली वाहत असतं 12 महिने. मेन झरा जो आहे तो म्हणजे तो त्या साईडला आहे आणि त्याचं पाणी पाईपलाईन आपण इथं हे करून दिलेलं आहे. आणि तर इथे हे तीर्थ म्हणून वापरलं जातं प्यायला आणि छान वाटतं खरं तर उन्हातून चालत आलोय आणि एकदम पायाला थंड वगैरे लागलंय मस्त वाटतं. बाजूलाच एक गुहा आहे आणि त्याच्यामध्ये इथं बघू शकताय विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या पावलांची निर्मिती झालेली आहे दगडांमध्ये पावलांची इथं पूजा केली जाते बघू शकताय. जे मंदिर आहे ते महादेवांचं मंदिर आहे. त्या गुहेच्या साईडलाच हे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 2005 साली झालाय
आणि आपल्या अकॉर्डिंग टू इंडियन आर्किटेक्चर असं सांगितलंय की 14व्या ते 16व्या शतकाच्या दरम्यान चालुक्य काळात या मंदिराचं जे बांधकाम वगैरे आहे ते दिसले गेले. शुकाचार्य यांची जी समाधी आहे किंवा ह्यांनी स्वतःला दगडामध्ये सामावून घेतलेलं आहे, तर हे ठिकाण हे जे आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय माझ्या मागच्या साईडला, तर त्या मंदिराच्या बॅक साईडला आहे. कोणत्याही प्रकारे ते आपल्याला दिसत नाही इथं आल्यानंतर. हे जे काका आहेत वगैरे हे असं सांगत होते की हे ज्या वेळेला लहान होते तर त्यावेळेला तिथे जायची त्यांना परमिशन होती, त्यांनी तिथे जाऊन ते बघितलेलं आहे. शुकाचार्य यांची कोणत्याही प्रकारे मूर्ती वगैरे नाही, इथं मूर्तीपूजा इथं होत नाही. त्यांच्या पाठीचा भाग जो काही इथे दिसतोय दगडाच्या आकारामध्येच आहे, तर त्या दगडाच्या आकाराचीच पूजा इथं शुकाचार्यांची पूजा म्हणून होते. आणि आत्ता तिथं कोणत्याही प्रकारे आपल्याला परमिशन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही छान गारव्याचा आनंद वगैरे घेऊ शकताय. सगळ्यात चांगली वेळ इथे येण्याची म्हणजे श्रावणातल्या सोमवारी. इथे प्रत्येक सोमवारी यात्रा असते. दर्शन वगैरे खूप चांगलं झालेलं आहे. वन डेसाठी खूप चांगला स्पॉट आहे. आपण सांगलीकर तर एकदम जवळ आहे, 2 तासाच्या अंतरावरती खूप चांगल्या प्रकारे आपण येऊ शकतो इथं. आणि जर का तुम्हाला गड किल्ले वगैरे ह्याची आवड असेल आणि एकाच दिवसात तुम्हाला हे डेस्टिनेशन सोडून अजून कोणतं तरी डेस्टिनेशन करायचं आहे, तर मग इथूनच 3 किलोमीटरच्या अंतरावरती भूपालगड हे एक डेस्टिनेशन आहे. आपले जे महाराजांचे मावळे जे बहिरजी नाईक होते त्यांचा एक तिथं पुतळा वगैरे आहे, तर असं एक गड आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता. आणि जाताना आपलं आडवडेचं तर मंदिर आहेच, आणि ह्याच रूटने येतात तर मग तासगावमध्ये सुद्धा आपलं गणपतीचं मंदिर आहे, जुन्या काळाचं आहे, खूप छान आहे, आणि नवसाचा गणपती येतो. तर मग हे 2 ते 3 ठिकाणी तुम्ही एका दिवसात खूप इझिली करू शकताय.